आपल्याला बैठक झाली कुस्तीगीर परिषदेची, तुम्ही त्या बैठकीला होतात, ठराव काही मंजूर करण्यात आले दिल्लीतल्या मल्लांना? मुलींचं जे काही अत्यंत झाल्याची तक्रार आहे त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी, केंद्र सरकारने दिल्ली सरकारने त्याच्यात लक्ष घालावं आणि त्या मुलींना ज्ञान द्यावं असं ठरवत आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा राज्यभरात चर्चेला आहे तो संजय राऊत काल माध्यमांशी बोलताना किंवा प्रतिक्रिया व्यक्त करताना थुंकले, त्याच्यावर खूप टीका झाली. आज दिवसभर आंदोलनंसुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं केली आहे. राज्याचे राष्ट्राचे प्रश्न नाही, मी काही त्याच्याबद्दल भाषा सुद्धा करू इच्छित आणि महत्वाची. आज ओडिशामध्ये जो अपघात झाला ट्रेन जवळपास 200 अधिक लोकांचा, नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. 288 त्याची चौकशी व्हावी सगळ्यांनी मागणी केली, बघूया त्यातनं सत्य जे खुलं येईल त्याच्यानंतर खुलं काय सुचत आहे. कालच्या अपघातानंतर रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची एक मागणी येते, कालच्या असं की मला आठवत आहे की लाल बहादूर शास्त्री हे रेल्वेचे मंत्री असताना एकदा ॲक्सिडेंट असा झाला, पुन्हा एकदा झाला आणि तो झाल्याच्या नंतर जवाहरलाल नेहरू राजीनामा देण्याच्या विरुद्ध होते पण तरी शास्त्रीनी ही माझी नैतिक जबाबदारी, मी या पदावर जाऊ इच्छित नाही असं सांगितलं आणि त्यांनी राजीनामा दिला. आता हा एक उदाहरण देशाच्या समोर आहे, आजच्या राज्यकर्त्यांनी त्याला योग्य असं तसं ते करावं. नांदेड जिल्ह्यातल्या एका गावामध्ये एका बौद्ध तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे, भीम जयंती साजरी केली गावामध्ये, त्याच्यावरून वाद होता आणि काल ती हत्या झाली असं आठवतं. हे गरजा याची मला माहिती नाही पण हे अत्यंत निंदनीय आहे की गोष्ट महाराष्ट्रात सोडणारी नाही आणि असं काही असेल तर सरकारने त्याच्यात खोलात जाऊन जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना त्यांची जागा दाखवा. सर मुख्यमंत्र्यांनी आदरणीय संदर्भात सह्याद्रीची उंची म्हणजे